आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल ऐन सणासुदीत महावितरणचा ग्राहकांना झटका कोळशाच्या टंचाईमुळे दररोज दोन तास भार नियमन ऐन सणासुदीच्या काळात महावितरणे ग्राहकांना चांगलाच झटका दिला असून कोळशाच्या टंचाईमुळे राज्यात दीड ते दोन हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने महावितरणतर्फे दररोज एक ते दोन तास भार नियमन सुरू करण्यात येत आहे उद्यापासून नवरात्र उत्सवात सुरुवात होत आहे त्यानंतर दसरा दिवाळी अशा सणासुदीचा काळ सुरू झालाय मात्र महावितरणने या सणासुदीच्या काळातच भारनियमाचा झटका नागरिकांना दिलाय राज्यात कोळशाच्या टंचाईमुळे दीड ते दोन हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने एक ते दोन तास भार नियमन सुरू करण्याचा निर्णय महावितरणतर्फे घेण्यात आला आहे राज्यात सध्या वीस ते एकवीस हजार मेगावॅट इतकी विक्रमी विजेची मागणी आहे दसरा दिवाळी तोंडावर आल्याने तसेच ऑक्टोबर हिटमुळे विजेच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे औष्णिक वीज निर्मिती केंद्रांना कोळशाचा पुरेसा तुटवडा होऊ शकत नाही त्यामुळे औष्णिक केंद्रातून मिळणाऱ्या वीज पुरवठ्यात दीड ते दोन हजार मेगावॅट तुटवडा निर्माण झाला आहे तर जादा वीज निर्मितीवर बंधन असल्याने कोयनेत पाणी असूनही वीज निर्मिती करता येत नाही त्यामुळे शिवाय गत्यंतर उरले नसल्याने महावितरणकडून सांगण्यात येत आहे महानकारी न्यूज वृत्तसेवा